धुळे जिल्ह्यातील मालपूर येथील शेतकरी शेखर धनगर यांच्या शेतातल्या गायी व शेळ्यांवर लांडग्याने अचानक हल्ला केला. त्यात दोन गायी व वासरू जागीच मरण पावले व एक वासरू या लांडग्याच्या हल्ल्यात जबर जखमी झालंय. नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी या घटनेची कल्पना वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. आधीच दुष्काळात होळपलेल्या आणि नापिकीस कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी जंगली प्राण्यांचे देखील संकट आता वाढलं असल्याने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं असल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी याबाबत केली जाते. मुकेश साहेबांना फोन केला की साहेब वेळेवर हजर होऊन त्यांनी सर्व पंचनामा केला आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही अशी नम्र विनंती आहे.